मसाला किंग या नावाने प्रसिद्ध असलेले एम डी एच मसाल्याचे चेअरमन महाशयान धर्मपाल गुलाटी यांचं वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी निधन झालं अत्यंत साध्या परिस्थितीतून आपल्या पारंपरिक व्यवसायाला सुरुवात करत त्यांनी एम डी एच मसाले कंपनीचं नाव सर्वदूर पोहोचवलं होतं त्यांच्या या कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं महाशयान दी हट्टी हे त्यांच्या दुकानाचं नाव पंजाबी लोक दुकानाला हट्टी म्हणतात म्हणून ते एम डी एच्या नावाने ओळखले जात असत त्यांच्या मसाल्यांच्या ब्रँडचंही नाव एम डी होतं हा ब्रँड भारतापुरताच मर्यादित राहिला नव्हता तर विदेशातही या ब्रँडचा प्रसार झाला होता टी व्हीवर मसाल्याच्या जाहिरातीत स्वतः ते दिसायचे आणि याचं अनेकांना कुतूलही वाटायचं मात्र जाहिरातीत आकर्षक फेटा आणि भरझरी पोशाखात दिसणाऱ्या गुलाटी यांचं सुरुवातीचं आयुष्य खूपच खडतर होतं दिल्लीमध्ये काही शतकांपूर्वी पाण्यासाठी बावली म्हणजे पायऱ्या असलेली विहीर असत त्यातल्याच एका खारी बावलीवर तयार झालेलं मार्केट हे मसाल्याचं केंद्र म्हणून विकसित झालं देशातल्या कानाकोपऱ्यात तयार होणारे सर्व मसाल्याचे पदार्थ इथे मिळत इथं मसाला विकणाऱ्यांच्या आणि त्या घेणाऱ्यांच्या अनेक पिढ्या होऊन गेल्या या यातला एक मसाला व्यापारी मात्र वेगळा होता सत्तावीस मार्च एकोणीसशे तेवीस रोजी आजच्या पाकिस्तानातील सियालकोटमध्ये त्यांचा जन्म झाला पाचवीत असताना एकदा मास्तर रागावले म्हणून या पठ्ठ्यानं शाळा सोडण्याचा निर्णय घेतला सरळ हातात पतंग घेतला आणि कबूतरं उडवायला सुरुवात केली हे पतंग कबूतर उडवणं वगैरे खेळ असं किती वर्ष चालेल म्हणून त्यांच्या वडिलांनी घरचा मसाल्याचा व्यापार करायला सुरुवात केली मग हा मुलगा मुलतान कराची रावळपिंडी पेशावर असा गावोगावी फिरून मसाले विकू लागला आणि त्या काळात प्रत्येक दिवशी पाचशे ते आठशे रुपये मिळवायचा पण एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताची फाळणी झाली आणि त्यांच्या कुटुंबाला भारतात यावं लागलं भारतात आल्यावर अचानक आलेल्या दारिद्र्यानं चांगले चटके द्यायला सुरुवात केली दिल्लीसारख्या नव्या महानगरात कसं जगायचं म्हणून हा तरुण सैरभैर झाला होता हातामध्ये फक्त पंधराशे रुपये घेऊन तो भारतात आला होता याच विचारात तो चांदनी चौकात गेला आणि तिथं साडेसहाशे रुपयांना चक्क टांगा विकत घेतला करोलबाग दो आना करोलबाग दोआना असं इतर टांगेवाल्यांसारखं ओढून त्यांना गिराईक मिळत नव्हते शेवटी लवकरच टांगा त्यांना देऊन टाकावा लागला काहीच चालीना म्हटल्यावर त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सियालकोटचे मसाले मिळतील असं जाहीर करून टाकलं नंतर एका लाकडी दुकानातून ते मसाले विकू लागले काही काळानंतर याच खारी बावलीमध्ये त्यांचं दुकान सुरू झालं पुढचं एक दुकान गफ्फार मार्केटमध्येही सुरू झालं गुलाटी तेव्हा दिवसातले बारा ते पंधरा तास काम करू लागले खारी बावलीमध्ये जम बसल्यावर दिल्लीच्या इतर भागांमध्येही त्यांची दुकानं सुरू झाली आज त्यांचा व्यवसाय एक हजार कोटींच्या वर गेला आहे देशातल्या कंपन्यांच्या प्रमुख सीईनमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांपैकी ते होते त्यांनी आपल्या आत्मचरित्राचं नावच मुळी टांगेवाला कैसे बना मसालों का शहनशा असं ठेवलंय सुरुवातीच्या खडतर काळात आयुष्य व्यतीत केल्यानंतर एम खूप मोठे आणि प्रसिद्ध झाले मात्र आता ते हे जग सोडून गेलेत